आंबेगाव तालुक्यामधील पूर्व भागाला काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता या भागामधील लोणी पारगाव या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे. लोणी आणि पारगाव या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आउटपोस्ट सुरू करण्यात आलाय. त्यामुळे येथील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व बाजूंनी समृद्ध तालुका म्हणून आंबेगाव तालुक्याची संपूर्ण राज्यामध्ये ओळख आहे. पण गेली काही दिवस तालुक्यामधील पूर्व भागामध्ये मांदळेवाडी पारगाव या ठिकाणी घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेमुळे तालुका हादरून गेला होता. मांदळेवाडी येथील आद कुटुंबावरती चोरट्यांनी चोरीच्या उद्देशानं हल्ला करत मायलेकींना जबर जखमी केलं होतं. पारगाव येथील लोखंडे कुटुंबामधील वृद्ध दाम्पत्यावर देखील असाच प्रसंग ओढवला होता. त्यामध्ये कुशाबा बिराजी लोखंडे यांचा मृत्यू झाला होता. या दोनही घटनांनी प्रशासनासह आंबेगावचा पूर्ण भाग हादरून गेला. या वाढत्या गुन्हेगारीवरती नियंत्रण आणण्यासाठी अखेर पोलीस प्रशासनानं कारवाई करत लोणी पारगाव या ठिकाणी पोलीस आउटपोस्टची निर्मिती केली आहे. या दोनही पोलीस आउटपोस्टचा उद्घाटन सोहळा पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक रहिवाशांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन केलंय. पारगाव या ठिकाणी पोलीस स्टेशन सुरू करण्याबाबत गृह विभागाकडे प्रस्ताव असल्याचेही संदीप पाटील सर यांनी यावेळी सांगितले. या दोनही आउटपोस्टबाबत पूर्व भागामधील लोणी, धामणी, पोंदेवाडी, पारगाव, वडगाव पीर, मांदळेवाडी, खडकवाडी, जारकरवाडी, शिंगवे, लाखणगाव, काठापूर, पहाडदरा, शिरदाळे आदी गावांमधील सरपंचांनी तसेच ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली होती. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी या आउटपोस्ट सुरू होणं गरजेचं होतं. याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वागत पावलाबद्दल प्रशासनाचं कौतुक केलंय. मंसर पोलीस स्टेशनबाबत असणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी नवीन इमारतीची मंजुरी मिळाली आहे असं आमदार दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. यावेळी लोणी आउटपोस्ट उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधिकारी संदीप जाधव, उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे, गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, राजाराम बाणखिले, आंबेगाव तालुका प्रमुख सुनील बाणखिले, सरपंच उर्मिला धुमाळ, मंचर पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ, या विभागामधील सर्व गावांचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पूर्व भागामधील सर्व सरपंचांचा तसेच आउटपोस्टसाठी सहकार्य केलेल्या व्यक्तींचा संदीप पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आलाय. सूत्रसंचालन अशोक आदक आणि बाळशीराम वाळुंज यांनी यावेळी केलंय. खऱ्या अर्थानं सध्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या या परिसरामध्ये आवश्यक असलेली पोलीस चौकी आणि या पोलीस चौकीचं उद्घाटन होत आहे आणि एक दिवसांची आपली मागणी आहे. यासाठी की यापूर्वी या परिसरामध्ये दरोड्याच्या अनेक घटना घडल्या. जवळजवळ सगळ्याच गाव गेल्या 10 वर्षातून आपण इतिहास पडला. जागरवाडी काय, लोरी काय, बापड काय, थांबी काय, कळवाडी, सगळ्याच ठिकाणी दरोडे, मारामाऱ्या, काही ठिकाणी कोणाचे प्रकार, हे सगळं घडत असताना अनेक पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो. दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. दुष्काळाची तीव्रता अजूनही येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये भयंकर वाढणार आहे. एका बाजूला पाण्याचा दुष्काळ, अजून जवळजवळ 6 महिने त्याच्या पावसात पाण्याचा युद्ध भविष्यामध्ये भेटेल. काल परवा पण सगळ्यांनी महिलांनी पुढाकार घेतला आहे. आमदार असतील आणि सगळ्यांनी मंत्रालयाच्या मध्ये बैठक घेतली. आपल्या जवळच्या काही गावाची त्यामध्ये आपल्या परिसरामध्ये महासंघात गेलेल्या वगैरे सगळ्या परिसरामध्ये लोक गाभीर ना त्या मीटिंगमध्ये होत असताना उद्या पाण्याचं भविष्य आपल्याच भागातल्या सगळ्याच परिसरात आणि जेव्हा जेव्हा दुष्काळाची तीव्रता जाणवते तेव्हा तेव्हा काही ठराविक समाजातील लोक जे दरोडे टाकतात. संतोष पाचपुते, सी24 तास.
पारगाव। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।